सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटाच्या आसपास स्थिरावलेली आहे. तरीही खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून नदीमध्ये सुरक्षेबाबत मॉकड्रिल घेण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगलीच्या सरकारी घाटापासून ते मीरच्या अर्जुनवाड पुलापर्यंत नदी पात्रात सुरक्षा मॉकड्रिल घेण्यात आलं. यामध्ये जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस आणि लष्कराचे जवान सहभागी होते. आज आता आपण पाहतोय, मागील 2 दिवसापासून थोडा पाण्याची पातळी थोडा कमी होत चाललेली आहे सांगलीला. सध्या तरी पूरचा प्रादुर्भाव थोडा कमी झालेला आहे, तरी पण आम्ही सगळे लोक सतर्क आहे. तर मी याद्वारे सर्व नागरिकांना सुद्धा सांगू इच्छितो, जर आता पाण्याची पातळी कमी होत चालला असलं तरी सर्व लोक सतर्क राहणे आवश्यक आहे. सर्वांनी सतर्क राहावा आणि आपण येणाऱ्या दिवसामध्ये अजून काही पूरची परिस्थिती निर्माण झाली असेल त्याच्यातला सामना करण्यासाठी सुद्धा आत्ता पण आपण एक मॉकड्रिल घेतो आहे आम्ही सोबत. कालसुद्धा ग्रामीण भागामध्ये सातत्याने आमच्या मॉकड्रिल्स आणि वैद्यकीय शिबिरच्या वैद्यकीच्या चमूसोबत तपासणी पण सुरू आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.